पारंपरिक पद्धतीने जात्यावर भरडलेल्या पौष्टिक डाळी सर्वसामान्यांना मिळाव्यात तसंच महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने महिला बचत गटाने नांदेडमध्ये डाळ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. रोजच्या जेवणात आपण ज्या डाळी खातो त्या पॉलिश केलेल्या असतात. मागणी मोठी आणि पारंपरिक पद्धतीनं डाळी करणं शक्य नसल्यानं सर्वांना याच डाळी खाण्यात वापराव्या लागतात. पण पॉलिशच्या प्रक्रियेमुळे डाळींमधली पौष्टिकता संपुष्टात येते. पारंपरिक पद्धतीनं केलेल्या डाळी ग्राहकांना मिळाव्यात आणि त्यातून महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं नांदेडमधील मैत्रीण महिला बचत गटाच्या महिलांनी अनोखा डाळ महोत्सव आयोजित केला होता. मूग आणि उडीद डाळ थेट शेतकऱ्यांकडून विकत घेऊन या महिलांनी पारंपरिक पद्धतीनं डाळी केल्या. आम्ही देगलूरून मूग आणले शेतकऱ्याकडून आणि त्याला धुतले सगळे मिळून, धुवून वाळवले, परत निवडून डाळी केल्या. एकेरी करून डबल केली आणि त्याला स्वच्छ करून पाकिट भरले आणि विकायला आणले. आम्ही देगलूरून मूग मागवले एका शेतकऱ्याकडून, घरी आणले, सगळ्या बायका मिळून धुतल्या, धुवून आणि स्वच्छ वाळू घातले, वाळू घालून आणि भरडवलं, भरडवलं डबल भरडवलं. नाही नाही, मार्केटमध्ये तर नाही भेटत असं पॉलिशच्या, भेटतात म्हणा म्हणजे याच्या भेटत नाही, जात्यावर केलेल्या भेटत नाहीत, सहसा आता भेटत नाहीत, खेड्यावर भेटतात. या बचत गटातील महिलांनी दररोज आपली घरची कामं आटोपून जात्यावर डाळी भरडण्याचं महिनाभर काम केलं. 500 क्विंटल मूग डाळ आणि 300 क्विंटल उडीद डाळ भरडण्यात आली. या डाळी पॅक करून बचत गटानं विक्रीसाठी डाळ महोत्सवात ठेवल्या. या डाळ महोत्सवाला नांदेडकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. रोजच्या जेवणातल्या डाळींचा रुचकरपणा हरवत चाललाय, त्यातूनच पारंपरिक पद्धतीने डाळी बनवण्याची संकल्पना पुढे आली आहे. खरं तर आज दुर्मिळ झालंय जात्यावरती करणं, सगळ्यांना रेडीमेड हवा आहे. आणि तसं पाहायला गेलं तर कष्ट आहे त्याच्यामध्ये याही बचत गटाच्या बायकांचे. आणि जो काही त्यांनी उपक्रम राबवलाय हा खूप चांगला आहे, कारण आज लोक पैशापेक्षा जास्त तब्येतीला महत्त्व देतात. आणि लहान मुलापासून सगळेच घरामधले वयस्कर असो, सगळे तब्येतीला महत्त्व देतात. आणि आता हा मैत्री बचत गटाचा जो काही उपक्रम आहे तो खूप चांगला आहे, कौतुकास्पद आहे. ह्या ज्या डाळी आम्ही तयार केलेल्या आहेत त्या डाळी अनपॉलिशड आहेत, म्हणजे जात्यावर केलेल्या असल्यामुळे त्या अनपॉलिशड आहेत. डाळ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला चव जशी तुम्ही लहान असताना तुम्ही तुमची आजी किंवा पणजी करायची तशा जी चव होती ती चव तुम्हाला ह्या डाळीमध्ये भेटणार. याच्यामधून एकतर महिलांच्या हाताला काम मिळेल आणि जर रिस्पॉन्स मिळाला तर खूप मोठी उद्योग निर्मितीसुद्धा होऊ शकते. शेतीत सगळं अन्न तयार होतं, पण आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे त्याची पौष्टिकता आणि चवही कमी होते. त्यामुळेच मैत्रीण बचत गटानं केलेला हा डाळ महोत्सव ग्राहकांना अस्सल डाळ उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांना रोजगार मिळवून देणाराही ठरलाय. नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.